तेव्हा असं अनेक उपक्रमाच्या माध्यमातून मी आज लोकांसमोर जाण्याचा प्रयत्न करतोय. कारण उद्या तुम्हाला आधी पण विचारलं जाणार आहे की तुमचा उमेदवार नेमकं कोण आहे, काय केले आजपर्यंत. तर आज मला ही काही सांगता येत नाही की मी कुठल्या तरी पुलाचं उद्घाटन केलंय किंवा रस्ता केलाय हे मला सांगता येत नाही. पण लोकांच्या जाऊन मिसळून मी काम करू शकतो. परवा बैलगाडी स्पर्धा झाल्यानंतर सर 3 ते 3.5 लाख लोक त्या बैलगाडी स्पर्धेला होते. लगेच दुसरे चालू केले काही काही जणांनी की बैलगाडी स्पर्धा घेऊन कुठे मदत मिळतील का. मला एवढंच सांगायचं, त्यावेळेस पण सांगितलं आणि आज पण एवढंच सांगायचं की बैलगाडी स्पर्धा घेतली म्हणजे मतदान मिळत नाही. पण मी कुठलंही काम हातात घेतलं तर शेवटपर्यंत मिळू शकतो हे मी दाखवायचं होतं. मला मी निष्क्रिय नाही, मी काय तर करू शकतो हे मला दाखवायचं आणि हे मी दाखवण्यात मला यश आलं. खरंतर गेली वर्ष 2 वर्ष झालं सर मी नुसताच फिरत होतो. रात्री 11-12 जरी वाजले, संध्याकाळी 7 जरी लग्न असलं, नवरा नवरी घरात जरी गेली तरी 10-10 वाजता बाहेर काढावं त्यांना. बट तुम्ही स्वतः येऊन नगरदेवाने पत्रिका दिलेली असली त्याला शब्द दिले वाचते येणार बदल नाव दिलं. आता आपल्या भाषेत शब्द बदलला काय पुढचं ती म्हण आहे तशी त्या म्हणीत आपण कुठं बसलो नाही पाहिजे. म्हणून रात्री अगदी 12-12 वाजता सर बाजारात पोस्ट पडायचा. आणि खरंच माझ्या ह्या सगळ्या फिरण्याला शिवसेना पक्षानं जो आधार दिलाय तो बापू मी आयुष्यभर विसरणार नाही. कारण आज प्रत्येक जण विचारायचं की पक्ष कुठला करताय तुम्ही, सगळं करताय पक्ष कुठला. आणि आज पक्ष निवडून उमेदवाराची घोषणा म्हणून म्हणजे माझ्यासाठी बापू ही मी आयुष्यात पक्षाचे ऋण कधी विसरू शकत नाही. त्यामुळे तुम्ही तसली काय मला शंका बाळगू नका. येणाऱ्या निवडणुकीमध्ये खरतर आज महाविकास आघाडी असेल, आदरणीय विशाल दादा असतील, आदरणीय विश्वजित कदम साहेब असतील, आता चालू आहे काँग्रेसला सुटणार. मला कोणाला काही बोलायचं नाही म्हणून आदेश पण नाही. त्यांनी जरा बापूंनी सांगितले शांत राहायचं, शेवटपर्यंत शांत झालं. हा बापू काशी कोणाला तुम्ही फक्त ठराविक मर्यादेपर्यंत. त्यानंतर पहलवान आणि शिवसेना एकत्र आले, त्यामुळे परत विचारानं बापूने निरोप दिलेला आहे, माझ्या वतीने निरोप निरोप दिलेला आहे, सगळ्यांनाच निरोप दिलेला आहे. बरोबर आहे. चंद्रार पत्राच्या समोर लढत असताना विचारानं झाला, दुसऱ्या कुठल्या भांगडीत बोलणार. कारण ते आम्ही कुठेच तुम्हाला आवरणार नाही, कुठल्याही गोष्टी तुम्हाला करू नाही. त्यामुळे ह्या गोष्टीची आपण पण पालन करू. आपल्याला आज तो विश्वास दाखवला आहे आदरणीय उद्धव साहेबांनी, त्या विश्वासास कुठे आपण पात्र होऊया. आजपर्यंत सांगली लोकसभा कधीही शिवसेना लढवलेली नाही, पण आज आपण महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीनं काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल त्यांच्या मदतीनं आज मला आत्मविश्वास आहे की 100% आपण एक जागा जिंकू. आणि उद्धव साहेबांनी जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे त्या विश्वासाचा आपण पात्र राहू. सर मला आपण परवा मातोश्रीवरून आल्यानंतर अनेक जणांनी समक्ष बोलवून घेतलं, म्हणजे अगदी काँग्रेस राष्ट्रवादी असेल बीजेपीच्या लोकांनी सुद्धा बोलवून घेतलं दिलाय. उद्धव साहेबांनी शब्द दिलाय, राऊत साहेबांनी शब्द दिलाय, पण मध्यस्थी कोण आहे म्हणजे कोणतरी असेल असा खमक्या माणूस की ज्याच्याकडून हा शब्द 100% खरा ठरणार आहे. मी त्यांना एवढंच सांगितलं, आदरणीय उद्धव साहेबांच्या आणि माझ्यामध्ये मातोश्रीचं मंदिर आमचं मध्यस्थी. त्या मंदिरात आलेला शब्द कधीही खोटा होणार नाही, त्यात बदल होणार नाही. त्यामुळे मला एक पत्रकारांच्या माध्यमातून सांगायचंय की हा शब्द मागे जाणार नाही, ही जागा शिवसेनाच लढवणार. एवढा मी आज तुम्हाला ठाम विश्वास देतो. आज सर्वजण इथं आलात आणि आज खरोखर मी नवीन आहे शिवसेनेमध्ये. सगळ्यांनी माझ्या काही चुकून झाल्या तिथून पुढे सुद्धा तर मला एक आपला आपला भाऊ लहान मोठा भाऊ म्हणून सांभाळून घ्या एवढीच विनंती करतो. आणि सर्वांचे मी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.